देशभरात महात्मा गांधी जयंती विविध उपक्रमाद्वारे साजरी करण्यात आली. यानिमित्त महाबळेश्वर नगरपालिकेच्या वतीनं स्वच्छतेच्या जागृतीसाठी महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहर आणि परिसरातील नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग घेतला. पाहूयात याच्याविषयीचा हा स्पेशल रिपोर्ट. महाबळेश्वर म्हटलं की डोळ्यासमोर उभी राहते ती गर्द अशी वनराई आणि निसर्गरम्य परिसर. हे निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी या भागात रोज हजारो पर्यटक भेट देतात, पण आलेले काही पर्यटक स्वच्छतेबाबत जागरूक नसतात, त्यामुळे निसर्गाची हानी होते. कचऱ्याची समस्या लक्षात घेऊन महाबळेश्वर पालिकेनं एका उपक्रमाचं आयोजन केलं होतं. मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी महात्मा गांधी जयंती निमित्त स्वच्छता मोहीम हाती घेतली. यासह प्लॉग रनचं देखील आयोजन करण्यात आलं. देशातल्या 50 शहरात हा प्लॉग रनचा उपक्रम पार पडला. यात महाबळेश्वरचाही समावेश होता. यावेळी नागरिकांनी मॉर्निंग वॉक करताना कचरा साफ केला आणि परिसर कसा स्वच्छ ठेवू शकतो याचं मार्गदर्शनही केलं. प्लॉग रन या नावाने हे श्रमदान होत आहे. प्लॉग रनची कन्सेप्ट अशी आहे की पिकिंग द प्लास्टिक ऍट द टाइम ऑफ जॉगिंग. तुम्ही जेव्हा जॉग करत आहात, तुम्ही जेव्हा रन करत आहात, तेव्हा आपल्या आसपासचं प्लास्टिक पण आपण उचलणार आहात. याच्यासाठी हा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि मला सांगायला आनंद आहे की महाबळेश्वर देशभरातल्या 50 शहरांसोबत हे काम करत आहे. इथून सुरुवात झाली महाबळेश्वर शहरातील स्वच्छतेला. वेगवेगळ्या गटाद्वारे जमलेल्या सर्व स्वयंसेवकांनी शहराच्या विविध भागात स्वच्छता केली. यात प्रामुख्यानं प्लास्टिक कचरा हा मोठ्या प्रमाणावर जमा करण्यात आला. शहरामधलं नव्हे, शहराच्या बाहेरचं प्लास्टिक आणि बॉटल्स आपण गोळा केल्या. आमचे सगळे रजिस्टर्ड आमच्याकडे जे संख्या आहे ती साधारण 1500 आसपासची रजिस्टर्ड संख्या आहे. तेवढ्या सगळ्यांनी महाबळेश्वर टू पाचगणी रोड आणि आमचे जे वेगवेगळे पॉईंट या सगळ्या ठिकाणी प्लास्टिक कलेक्ट केलेलं आहे. आणि आपल्याला विश्वास बसणार नाही, मागे आपण जो तो बीच पाहिला आहे तो पर्यटकांनी केलेलं सिंगल यूज प्लास्टिक आम्ही गोळा केलेलं आहे. आणि निश्चित यापुढेही आमची मोहीम चालू राहणार आहे. महाबळेश्वरचे नागरिक, महाबळेश्वरचा जो युवा वर्ग आहे तो निश्चितच खूप प्रॉम्प्ट आणि प्रोॲक्टिव्ह आहे. गेली 2-3 वर्ष आम्ही या सगळ्या गोष्टींमध्ये सातत्य राखतोय आणि याला जो महाबळेश्वरकरांनी दिलेला उदंड प्रतिसाद आहे मी त्याला त्यांना धन्यवाद देते. आणि हे जे आम्ही गोळा केलेलं प्लास्टिक आणि बॉटल्स वगैरे आम्ही त्याची योग्य ती विल्हेवाट लावू. महाबळेश्वर हे पर्यावरण दृष्ट्या अतिशय संवेदनशील आहे, त्यामुळे कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी मुख्याधिकारी अमिता यांनी व्यावसायिकांचं प्रबोधन केलं. नागरिकांनाही त्यांचा ओला आणि सुका कचरा वेगळा करून घंटा गाडीत टाकण्याच्या सूचना दिल्या. यामुळे महाबळेश्वर शहर स्वच्छ दिसू लागलंय. जमा केलेल्या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येईल असं मुख्याधिकाऱ्यांनी सांगितलंय. या सगळ्या गोष्टी सेग्रिगेट होतील. जे चांगलं प्लास्टिक आहे ते रिसायकलिंगला जाईल आणि जे सॉइल्ड प्लास्टिक आहे जे आम्ही गोळा केलेलं आहे अक्षरशः मातीत अडकलेलं काढून आमच्या सगळ्या व्हॉलंटियर्सनी ते जमा केलेलं आहे, ते आपलं सिमेंट फॅक्टरीला याच्यासाठी जाईल, प्रोसेसिंगसाठी जाईल. आणि ज्या बॉटल्स वगैरे आहेत आमच्याकडं, आम्हाला सांगायला आवडेल की आम्ही झिरो लँडफिलची संकल्पना राबवलेली आहे की आमच्याकडे येणारा कचरा प्रत्येक टाईपचा कुठे ना कुठे प्रोसेसिंगला जातो. म्हणजे आपल्याकडचे सॅनिटरी नॅपकिन आणि डायपरसुद्धा वेगळ्या ठिकाणी वेगळे गोळा करतो आम्ही आणि वेगळ्या ठिकाणी प्रोसेसिंगला जातात. तर ही सुरुवात आहे आणि निश्चित आम्हाला खूप मोठा पल्ला गाठायचा. एक बीइंग हिल स्टेशन, बीइंग टुरिस्ट डेस्टिनेशन आम्हाला आणि बीइंग इको सेन्सिटिव्ह स्पॉट आम्हाला खूप साऱ्या गोष्टी अजून करायच्यात. माइल्स टू गो बिफोर आय स्लीप असं म्हणण्यासारखी परिस्थिती. या उपक्रमात 1500 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. महाबळेश्वर पाचगणीसह आजूबाजूच्या अनेक गावातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उत्साहानं सहभागी झाले होते. त्यांनीही दिवसभर श्रमदान करून मोठ्या प्रमाणात कचरा जमा केला. या मोहिमेमुळे विद्यार्थ्यांना स्वच्छतेची जाणीव झाली आहे.
त्याची खूप गरज आहे, कारण की याच ठिकाणी खूप पर्यटन येतात आणि कचरा विचरा होतो, पूर्ण लई प्रमाणात कचरा होतो आणि काही पर्यटन हे शिस्त पाळत नाही आणि कचरा इकडे तिकडे पसरवतात आणि नाले असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्या ठिकाणी जरा वाहत कचरा पाण्यात जातो. नरेंद्र मोदींनी सुरू केलं आहे म्हणून चांगलं वाटते. गांधीजींनी पण पहिल्यापासून सुरू केलेलं, देशाभर घाण साठलेली ती गोळा करायला गांधीजींनी सांगितलेली, त्यामुळे मला चांगलं वाटतं. महात्मा गांधींनी स्वच्छतेचा महत्वाचा संदेश दिलाय, त्याचं पालन करण्याचं काम महाबळेश्वर पालिका करते. नागरिकांना स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन त्यांना स्वच्छतेचं महत्व पटवून दिलं जात आहे. जो महात्मा गांधी जयंतीचा दिवस आहे तोच स्वच्छतेची मोहीम राबवण्यासाठी आम्ही यूज करणार नाही आहे, तर वर्षभर अशा पद्धतीची स्वच्छता आम्ही इथे महाबळेश्वर राबवणार आहोत असा संकल्प त्यांनी या निमित्ताने केलेला आहे आणि तो निश्चितच कौतुकास्पद आहे. महाबळेश्वर पालिकेच्या या उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाय. शिवाय या पुढेही आता महाबळेश्वर आणि परिसर नेहमी स्वच्छ ठेवण्याची अबालवृद्धांनी शपथही घेतली आहे. महात्मा गांधी जयंती निमित्त राबवलेल्या स्वच्छता मोहिमेबद्दल पालिकेचं सगळीकडे कौतुक होत आहे, तर प्रत्येकानं आपलं घर आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन मुख्याधिकारी अमिता दगडे पाटील यांनी केलंय. अजित कुंभारदरेसह अविनाश पवार, AM News, महाबळेश्वर, सातारा.